आणि आता आपण सुरुवात करूया 25:50 बातम्यांना। शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घेतलेला आहे, माझ्याकडून कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहणार असल्याची घोषणा पवारांनी केलेली आहे। मी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारलं तरी कोणतंही जबाबदारीचं पद घेणार नाही, पक्षामध्ये आता उत्तराधिकारी निर्माण झाला पाहिजे असंही ते म्हणाले। जर कुणाला पक्ष सोडून जायचं असेल तर त्यांना कुणीही अडवत नाही, यासाठी पक्षाच्या नेत्यानं स्वतः नरमाईची भूमिका घेण्याची गरज नाही असं विधान पवारांनी केलंय। पत्रकार परिषदेतल्या अजित पवारांच्या अनुपस्थितीवर पवारांनी प्रतिक्रिया दिली, पत्रकार परिषदेत सगळेच जण उपस्थित नसतात, काही लोक इथं आलेत काही गैरहजर आहेत, त्यामुळे कोण आहे कोण नाही याची चर्चा नको असंही त्यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणाऱ्या घडामोडींचा महाविकास आघाडीवर काहीही फरक पडणार नाही, आम्ही सगळेजण एकत्रितपणे काम करणार असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं। देशातील आणि महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांची मागणी मान्य केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी शरद पवारांचे मनपूर्वक आभार मानले। देश महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांची गरज असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं। शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भवनासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आनंद व्यक्त केला। यावेळेला शरद पवार अजित पवार जिंदाबादच्या घोषणाही दिल्या गेल्या। शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्यानंतर नंदुरबारमधल्या शहादामध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। कार्यकर्त्यांनी फटाके फोडत राजीनामा मागे घेण्याच्या निर्णयाचा आनंदोत्सव साजरा केलाय। शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर बुलढाण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। सिंदखेड राजा नगरीमध्ये ढोलताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर अमळनेरमध्ये जल्लोष करण्यात आला। आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। धुळ्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला। पवारांनी राजीनामा मागे घेतल्याच्या आनंदात फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली। शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर नागपूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। कार्यकर्त्यांनी पेढे वाटत फटाके फोडत आपला आनंद साजरा केला। शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेताच बारामतीमध्ये कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र अजित पवारांचा मोबाईल बंद होता। शरद पवार जे बोलतात ते कधीच करत नाहीत अशा शब्दात आमदार संजय गायकवाड यांनी टीका केलेली आहे। कार्यकर्त्यांनी एकसंध राहावं यासाठीच पवारांनी निवृत्तीचा बॉम्ब टाकल्याचा आरोपही त्यांनी केला। मनसे प्रमुख राज ठाकरे रत्नागिरीत दाखल झाले, यावेळेला मनसैनिकांकडून त्यांचं जंगी स्वागत झालं। खासदार विनायक राऊतांनी साखर गावातल्या हेलिपॅडची पाहणी केलेली आहे। उद्या उद्धव ठाकरे बारसूमधल्या विरोधक ग्रामस्थांना भेटणार आहेत। खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांनी या तयारीचा आढावा घेतला। उद्या सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरे हेलिपॅडवर येतील, त्यानंतर ठाकरे कातळ शिल्पाची पाहणी करतील। 11:30 वाजता ते ग्रामस्थांची भेट घेतील आणि त्यानंतर तसंच या संदर्भातलं नियोजन देखील आता जारी करण्यात आलेलं आहे आणि तसंच निलेश राणे यांनी घातपात करण्याचं विधान केलंय, ते विधान गांभीर्यानं घेण्याची गरज आहे असं विनायक राऊत यांनी म्हटलंय। शरद पवार उत्कृष्ट राजकीय नेते असून ते कुठली खेळी खेळतील याचा अंदाज कोणालाही येऊ शकत नाही। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना लोकांना वेळ देत नव्हते, त्यामुळे शिवसेना फुटली, यावर शरद पवारांनी शिक्कामोर्तब केल्याचं मंत्री दीपक केसरकरांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंच्या महाडमध्ये होणाऱ्या जाहीर सभेसाठी रायगडमध्ये जोरदार तयारी सुरू आहे। सभेला जाण्याच्या तयारीसाठी माजी आमदार संजय कदम यांनी आढावा बैठक घेतली आहे। नंदुरबार शहर आणि परिसरात जोरदार पाऊस पडला आहे। सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसानं अनेकांची तारांबळ उडाली। सततच्या या पावसामुळे शेतकरी हैराण झालेत। पोलिसांनी आजपर्यंत 1,000-2,000 रुपयांचे जुगार खेळणाऱ्या अनेकांना ताब्यात घेतलंय, मात्र आम्ही शेतकरी पीक लावून लाखोंचा जुगार लावत असतो, त्यामुळे
आम्हाला देखील अटक करा असं म्हणत आपलं दुःख मांडणाऱ्या एका शेतकऱ्याचा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. वाशिममध्ये यंदा हळदीचं पीक चांगलं आलंय, मात्र हळद काढणीनंतर वाळवत ठेवलेल्या हजारो क्विंटल हळदीचा अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं चिखल झालाय. या नुकसानाची पाहणी करून मदत देण्याची मागणी हळद उत्पादक शेतकरी करताय. शहापूरमध्ये सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे आंबा आणि कापणी करून ठेवलेल्या भाताचं मोठं नुकसान झालं. या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं 350 रुपये प्रति क्विंटल कांदा अनुदान देण्याचं जाहीर केलंय. मात्र सरकारनं दिलेलं कांद्याचं अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालेलं नाही, तर कांद्याला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी हतबल झाले. सरकारनं कांद्याला हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकरी करतायत. जोरदार पावसामुळे समृद्धी महामार्गावर साचलेलं पाणी शेतात गेल्यानं शेतकऱ्याच्या 500 क्विंटलहून अधिक कांद्याचं नुकसान झालंय. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यानं जांभरगाव शिवारात समृद्धी महामार्गावर ट्रॅक्टर आडवा लावून आपला रोष व्यक्त केला. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत शेतकऱ्याची समजूत काढली आहे. धुळे शहरातल्या पालिकेच्या उद्यानांची मोठी दुरावस्था झालेली आहे, त्यामुळे ऐन उन्हाळी सुट्टीमध्ये उद्यानात खेळण्यासाठी आलेल्या मुलांची गैरसोय होतीये. जवळपास सगळ्याच उद्यानांमधील खेळणी साहित्य मोडकळीला आलंय. पालिका प्रशासनाकडून उद्यानांच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. बीड नगर परिषदेचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकबाकीदारांच्या विरोधात कारवाई सुरू आहे. कराच्या थकबाकीमुळे शहरातल्या जवळपास 18 दुकानांना सील ठोकत पहिल्याच दिवशी 7 लाखांची कर वसुली पालिकेनं केलेली आहे. गोंदियातल्या सततच्या अवकाळी पावसामुळे मका, धान आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकरी आता प्रचंड हैराण झाले. वसईतल्या भाताणे गावातले चित्रकार कौशिक दिलीप जाधव यांनी बौद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं पिंपळाच्या पानावर कलाकृतीतनं गौतम बुद्ध रेखाटलेत. वॉटर कलर्सच्या माध्यमातून हे चित्र रंगवण्यासाठी त्यांना 1 तासाचा वेळ लागला. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं वाशिममध्ये विविध बुद्धिस्ट आणि सामाजिक संघटनांच्या वतीनं बाईक रॅली काढण्यात आली. यावेळेला शहरातल्या विविध पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. बाईक रॅलीनंतर बौद्ध विहारात बौद्ध वंदनाही घेण्यात आली. कोल्हापुरातल्या आजरा तालुक्यामध्ये सध्या गावागावात देवीच्या यात्रा सुरू आहेत. या यात्रेच्या निमित्तानं मेंढ्यांच्या टक्कर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ठाणे शहरात एका बारला भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती मिळतीय. पालघरमधल्या मुंबई बडोदा महामार्गाच्या उभारणीचं काम सुरू असून कंपन्यांच्या सब कॉन्ट्रॅक्टर्सकडनं कोट्यवधींचा महसूल बुडवला जात असल्याचं उघडकीला आलंय. अवैधरित्या माती उत्खनन करून वाहतूक करणारे 5 ट्रक महसूल विभागानं ताब्यात घेतले. नंदुरबार नगर परिषदेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या दरम्यान पालिकेचे प्रभारी प्रशासक यांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मापात पाप करणाऱ्या द्राक्ष विक्रेत्याला एका ग्राहकानं चांगला चोप दिलाय. मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा व्हिडिओ डोंबिवली स्टेशन परिसरातला असल्याचं सांगितलं जात आहे. डोंबिवलीतल्या खंबाळपाडा परिसरात दारू पिऊन शिव्या देणाऱ्या भाऊजीची मेहुण्यानं चाकून वार करत हत्या केलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला 2 तासांच्या आत गजाआड केलाय. वाशिमच्या मेडशी शिवारात शेतजमीन आणि जागेच्या वादातनं पुतण्यानं काकाचा खून केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. या प्रकरणी आरोपी पुतण्याला पोलिसांनी अटक केली आहे. गोंदियाच्या तिरोडा बाजार समितीचे माजी सभापती चिंतामण रहांगडले यांनी विष प्राशन करून आत्महत्या केलेली आहे. पोलिसांनी रहांगडले यांचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीकरता पाठवलाय. पोलीस अधिक तपास करतायत. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत भारतीय लष्कराच्या 5 जवानांना हौतात्म्य आलं. त्यानंतर संपूर्ण राजौरीमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे. उत्तराखंडमधल्या हेलंग इथं दरड कोसळल्याची घटना घडली आणि या घटनेनंतर बद्रीनाथला जाणारा महामार्ग ठप्प झालेला आहे.
त्यामुळे प्रशासनाने बद्रीनाथ यात्रा थांबवलेली असून दरड कोसळल्याने हजारो पर्यटक अडकल्याची माहिती मिळते आहे। शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या शिखर परिषदेसाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो जरदारी भारतात दाखल झाले। तब्बल 12 वर्षांनंतर पाकिस्तानी मंत्री भारतात दाखल झालेत। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं। यावेळेला त्यांना नमस्कार करून त्यांना रस्ता दाखवण्यात आला।